श्वेता झा एमएनएस न्यूज में आप सभी का स्वागत करती हूँ। अब खबरें विस्तार से। नागपुर मेट्रो प्रोजेक्ट के सुरक्षा विभाग की तरफ से धर्मपेट स्थित साइंस कॉलेज अम्बाझरी रोड यहाँ महाविद्यालयों के विद्यार्थियों के लिए सुरक्षा के विशेष अभियान शुरू किया गया। रामझूला ट्रैफिक सिग्नल और मध्य रेलवे नागपुर सीताबर्डी स्टेशन यहाँ भी जन जागृति अभियान शुरू किया गया था। सुरक्षा अधिकारी स्वप्निल बानकर, एनसीसीएल त्रिगुप्त राहुल नागतोड़े ऐसे दो पत्रकारों ने यातायात सुरक्षा के लिए नागरिकों को पुष्प दिया और जानकारी के लिए संचित किया। इस कार्यक्रम में सुमन भारती, गौतम विश्वास, संदीप राउत, अनेक मान्यवर अधिकारी की भारी संख्या में उपस्थित रही। धनिया टमाटो के दाम जमीन पर उतर आए। बाजार समिति में धनिया टमाटो की वृद्धि के कारण बुधवार को मालों के दाम जमीन पर गिर गए। प्राप्त जानकारी के अनुसार किसानों ने बिक्री के लिए लाए गए मालों को गुस्से में फेंक दिया गया। फसल बीमा और देरी भिन्नता प्रस्तुत सहायता राशि के किसानों ने बुधवार को बीमा कंपनी कार्यालय के विरोध में आंदोलन का मंचन किया। जब तक पीक बीमा का सवाल नहीं निकलता तब तक आंदोलन जारी रहेगा। आम्हाला 13,691 प्रमाणे विमा मिळाला, पण दुसऱ्या यादीत असे घोटाळे झाले, काही लोकांना 4,000 रुपये हेक्टरी, काही लोकांना 5,000, काही लोकांना 60,000। हा घोटाळा कशामुळे झाला? मिळाला तर विमा सर्वांना मिळाला, सारखाच मिळाला पाहिजे। माळांगरावाडी याला 1 रुपया आतापर्यंत मिळालेला नाही, तर ह्या दुसऱ्या यादीत असे घोटाळे का झाले? तिसऱ्या यादीत असे घोटाळे कशामुळे झाले? त्याची शासनानं दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती आहे। बेळगाव सर्कल महाळंगरावाडी या गावात पहिल्या यादीमध्ये 13,000, नळेगाव सर्कलला पहिल्या यादीत 13,692 रुपये प्रति हेक्टर विमा मिळाला आहे। दुसऱ्या यादीत पण तेच झालेलं आहे, प्रति हेक्टर 13,692 रुपये। पहिल्या यादीतून माझं गाव मी वगळण्यात आलं, दुसऱ्या यादीत पण मी माझं गाव वगळण्यात आलं, आणि तिसऱ्या यादीत माझं नाव आलं, माझ्या गावचं नाव आलं, पण विमा मिळाला 1,100 रुपये हेक्टरी। कुणाला मिळतो 4,000, कुणाला मिळतो 2,500, हे तुम्ही लावलाय काय? हा नाही नेमकं करायचंय का? शेतकरी म्हणजे तुम्हाला काय खेळणं वाटलं का? काय भाडकाचं? हा प्रत्येक वेळेस तुम्ही शेतकऱ्याला बाजूताय। राज्य में खंबे के मुद्दे पर परिवहन मंत्री दिनाकर रावत ने सार्वजनिक कार्य मंत्री चंद्रकांत पाटिल पर हल्ला बोल किया। तोमना रावते ने कहा, मंत्री को राज्य में मंत्री के निर्माण पर ध्यान देना चाहिए। शिवसेना के पदाधिकारियों ने सांगली में रैली आयोजित की गई थी। तो प्रश्न असा आहे, आशीष शेलार ने विचार पाहिजे। आशीष शेलार सतत आणि सातत्याने मुंबई मध्ये खडले पडले की 3 वर्ष बोंबलत फिरायचे, त्यात आशिष शेलारांना विचारलं पाहिजे ते काय करतायत, एवढाच विषय आहे। आणि ऐकाय का, परवा केंद्रीय मंत्र्यांनी हात जोडले ना, खड्ड्यांना हात जोडून लोकांची माफी मागितली, त्यावेळी त्यांनी कबूल केलेलं आहे। केंद्रीय मंत्री बांधकाम मंत्री ज्यावेळेला सांगतात की महाराष्ट्रात खड्डे आहेत त्याची मला लाज वाटते, त्याची नोंद चंद्रकांतदादांनी घ्यावी। नाही ते आम्ही घेतली ना, पण आम्ही आता ह्यावेळेला मुंबईची बोंब नाही ना, मुंबई बाक्या महाराष्ट्राची बोंब आहे, तेव्हा हे खातं कोणाकडे आहे? म्हणजे आता ते आता जर परस्पर आपल्या आपल्याच काय, आता त्यांचं तर आतलं काय मला माहीत नाही, एकमेकाला बदनाम करायचं असेल तर आम्ही माझ्याकडे काय ते मी करत असतो। हा प्रश्न असा आहे की दादा जर असं बोलले असतील त्यांची जबाबदारी, तर मी एवढंच विचारलं खातं कोणाकडे आहे, तर आमचं त्यांना कोणाला बदनाम करायचं आहे का? तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे त्यांना कोणाला असं मुद्दाम बदनाम करायचं आहे का। तो खबरों में आज के लिए बस इतना है। MNS न्यूज लाइव देखने के लिए MNS हिंदी एप्लीकेशन प्ले स्टोर से आज ही डाउनलोड करें, और चैनल के अपडेट्स मिलने के लिए हमारे यूट्यूब चैनल MNS न्यूज लाइव को आज ही सब्सक्राइब करें। तब तक के लिए नमस्कार।